मोदींबद्दल नाना पटोलेंचं वक्तव्य व्हायरल, भाजपकडून टीकास्त्र, पंतप्रधान मोदींबाबत बोललो नसल्याचं नाना पटोलेंचं स्पष्टीकरण। एसटी महामंडळाचा संप बेकायदेशीर, वांद्रे कामगार न्यायालयाचा निर्णय, 6 आठवडे आधीच संपाची नोटीस न दिल्याचा निर्वाळा। राज्यातील शाळांचा निर्णय 10 दिवसात होण्याची शक्यता, मंत्री विजय वडेट्टीवार आणि अस्लम शेख यांचे संकेत, शाळा सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती। महाराष्ट्रातील शोषितांचा आधारभर हरपला, ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक एन डी पाटील यांचं निधन, शरद पवारांकडून कुटुंबियांचं सांत्वन। बार्शीतल्या शेकडो कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी विशाल फटेचा व्हिडिओ समोर, बार्शीतील फटे प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटे पोलिसात हजर। शिवरायांचा पुतळा हटवल्यानं दुसऱ्या दिवशीही अमरावतीत तणाव, युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे, दर्यापूरमध्ये शिवसेनेनं बसवलेला पुतळाही प्रशासनानं हटवला। पद्मई भूषण कथक गुरु बिरजू महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, वयाच्या 83व्या वर्षी अखेरचा श्वास, दिग्गजांकडून शोक व्यक्त। अबुधाबी विमानतळ परिसरात ड्रोन हल्ला, 2 भारतीयांचा मृत्यू, काही ऑइल टँकरही जळून खाक झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।